सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जे जे मगदूम अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची नवनिर्मिती इन्व्हेस्टमेंट कास्टिंग साठी बनवला 3D प्रिंटर. जयसिंगपूर येथील जे जे मगदूम अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना इन्व्हेस्टमेंट कास्टिंग साठी 3D प्रिंटर बनवण्यात यश आलं आहे. महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षातील सुधीर थोरात, नयन पांडुरंग साजने, शिवप्रसाद मल्लाप्पा शिंत्रे आणि सुदर्शन मनोहर सुतार या चौघा विद्यार्थ्यांनी इन्व्हेस्टमेंट कास्टिंगसाठी 3D प्रिंटर बनवला आहे. त्यांच्या या प्रोजेक्टला शिवाजी विद्यापीठ आविष्कार 2018 या विद्यापीठ स्तरीय आविष्कार संशोधन या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. 3D प्रिंटर हे तंत्रज्ञान औद्योगिक क्रांतीच्या तिसऱ्या टप्प्याचा भाग आहे. या तंत्रज्ञानामुळे वस्तूची गुणवत्ता वाढवण्यास मदत होते अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ SH सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट बनवल्याबद्दल या विद्यार्थ्यांचा यानिमित्त सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ SH सावंत, विभाग प्रमुख प्राध्यापक PR पाटील आणि मार्गदर्शक प्राध्यापक MB तांदळे आदींचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष विजय मगदूम आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट सौ सोनाली मगदूम यांनीही या विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले. तर थ्री डी प्रिंटर आहे. GTECH+ हा मॉडेलचं नाव आहे. 3D प्रिंटर हा ॲक्च्युली कॉम्प्लिकेटेड शेप्स तयार करण्यासाठी वापर करतात. सध्या याचा वापर प्लॅस्टिकपासून डेकोरेटिव आर्टिकल्स तयार करण्यासाठी होतो, पण इंडस्ट्रीमध्ये वर्क करण्यासाठी आम्ही याचा मशिनेबल बॅग्स हे मटेरियल वापरलेलं आहे. इन्व्हेस्टमेंट कास्टिंग हे प्रोसेस हे ज्वेलरी वगैरे सारख्या कॉम्प्लिकेटेड शेप्स करण्यासाठी होतो. आत्ता तयार करावा लागतो, पण बॅग्स पॅटर्न तयार करण्यासाठी 2 स्टेप असतात. त्यातली एक स्टेप कमी करण्यासाठी म्हणजे पहिल्यांदा जो स्टील मोल्ड असतो तो ॲब्सोल्यूट करण्यासाठी डायरेक्ट आम्ही प्रिंटिंग ह्यात आणलेला आहे. यासाठी आम्ही 2 फिलामेंटचा वापर केलेला आहे, मशिनेबल बॅग्स आणि पॉलिकास्ट. हे दोन्ही बॅग्स फिलामेंट आहेत आणि हे बॅग्स फिलामेंट या नोझलमध्ये घातल्यावर त्याचं प्रिंटिंग होतं. ॲक्च्युली एका सॉफ्टवेअरचा वापर करून याला इनपुट दिला जातो आणि मग प्रिंटिंग सुरू केलं जातं. आणि ह्या प्रिंटिंग चांगलं येण्यासाठी जे उत्तम पॅरामीटर्स लागतात ते शोधण्यासाठी आम्ही रिसर्च थोडा केला. त्यासाठी वेगवेगळे ब्लॉक्स वगैरे आम्ही प्रिंट केले आणि त्यातून एक ऑप्टिमम रिझल्ट घेतला, जेणेकरून आपल्याला चांगला सरफेस फिनिश कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रोडक्शन मिळवता येतं. आणि साधारण अशी आमची प्रोजेक्टची आउटलाईन आहे. आणि हा शेप आहे इम्पेलरचा, हा एकदम मायक्रॉनमध्ये आहे आणि तो मशीनिंग करण्यासाठी खूप कॉम्प्लिकेटेड आहे, पण आपण 3D प्रिंटर वापरून हा खूप ॲक्युरेसीनं करता येतो. त्यामुळे 3D प्रिंटरचे असे अनेक फायदे आहेत. त्याला 3D करून कमीत कमी वेळेत करू शकतो. जर इतर गोष्टी वापरण्यात आल्या तर 3D मॉडेल करावंच लागतं, पण आमचे सॉफ्टवेअर वापरून आपण हा वेळ वाचू शकतो. महानगर न्यूजसाठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे. विद्यार्थ्यांनी जो प्रोजेक्ट तयार केला आहे हा अतिशय उत्कृष्ट असून जेवढे जेवढे लहान कंपोनंट्स आहेत तो मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी याचा उपयोग होईल. आणि हा आणि दर्जेदार झाला आहे की त्या ह्या प्रोजेक्टला विद्यापीठ स्तरीय जी कॉम्पिटिशन झाली त्या कॉम्पिटिशनमध्ये ह्या प्रोजेक्टला द्वितीय क्रमांकाचं बक्षीस विद्यापीठाने दिलेलं आहे.